आज देवी महालक्ष्मी चो आशीर्वाद घेन तसेच मुझे आवई पा पड़न आजे जे दोन मेंटर आशिले डॉक्टर जे सी आल्मेडा एडवोकेट सतीश सोनक हमें ते आज तंज स्मरण करूँ आज हमें मजो पणजे मतदार संघा खातीर आम आदमी पार्टी कैंडिडेट मूँ अर्ज भर आसा संगपक मेर पणजेन कितलेश इशूज आसा आनी ये इशूज सॉल्व जायना पणजेकर इलेक्शन खूब पैली आमदार खूब पैले पुण जे जे बेसीक इशूज आसा ते सॉल्व जायना तर आज एक्चुअली एक सेंट्रल गवर्नमेंट एक रेटिंग सिस्टम आसा जका म्हणता ईज ऑफ लिविंग इंडेक्स ईज ऑफ लिविंग इंडेक्सा प्रमाणे मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग आणि अर्बन अफेर्स किती करता जाणा देशांचे 114 शहर जे आसा ताजे रेटिंग सांगतात की खंयचो शहर बरो खंयचो शहर वाईट वेगळे वेगळे जे इशूज असतात पार्किंग जावं जॉब्स जावं ट्रॅफिक जावं गार्बेज जावं हाजी सगळी व्यवस्था या शहरांनी कशा आसा त्याप्रमाणे हाजे रँकिंग देता पणजे शहराचे गोयचे राजधानीचे 114 शहरांचे रँकिंग असा 90 दिस इज अ शेम आणि आमका हे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्सान सांगपाची गरज ना आमका पणजेचे आमच्या राजधानीची किती दशा झाला ती आम्ही डेली भोगतात सो माझा पणजेकरांक एकूच आश्वासन असा की तुम्ही या वेळा म्हाका एक चान्स दिलो जाल्यार पहिल्या टर्मान म्हणजे फुडल्या 5 वर्सांनी आय वील ब्रिंग द रेटिंग ऑफ पणजी टू द टॉप 10 सिटीज इन इंडिया आणि ताज्या फुडल्या 5 वर्सां परत तुम्ही चान्स दिलो जाल्यार आय वील मेक पणजी नंबर 1 सिटी इन इंडिया एज पर द इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स आणि तुम्ही जो प्रश्न विचारलो आज आमचे डोर टू डोर कॅम्पेन ऑलमोस्ट एक राऊंड कंप्लीट झालो असा आणि आज सगळे पणजेकार म्हणता की ह्या वेळा एका नव्या पार्टीक एका नव्या मनशाक चान्स देऊया कित्याक इतलेशेच आम्ही आमदार पहिले पण आमची कामां झाली ना आणि मेन म्हणजे ते म्हणतात वाल्मिकी आमकां खूप बरे दिसता की तू असो एक मनीस असा जो फाटले इलेक्शन सुद्धा त्याच पार्टीच्या तिकेटीच्या उभो राविल्लो अँड दिस इज अ फॅक्ट आज तुम्ही जे जे पणजे मतदारसंघा खातीर कॅन्डिडेट्स ज्यांनी फायल केला त्यांचे मुद्दम हिस्ट्री पळोवपाची सगळ्यांनी आपली पार्टी सोडिल्ली असा किंवा एका पार्टीच्या दुसऱ्या पार्टीच्या उडी मारिल्ली असा तर आज सगळे पणजेकारूच म्हणता फाटली 5 वर्सां आम्ही पार्टींच्या उडक्यो मारपाचे राजकारण खूप पळयले हे आमकां म्हारग पडटले हे आमकां पोटाक पडपाचे ना ह्या वेळा आमकां एक स्थिर आमदार जाय आणि एक स्थिर सरकार जाय म्हणून आज पणजेकरांनी म्हाका दिसता आज ठरयल्ले असा की ह्या वेळा आम आदमी पार्टीचो आमदार पणजेच्यान आणि आम आदमी पार्टीचो सरकार गोंयांत घडोवपाचे उपन पर्रेकर जर आपमध्ये आला स्वागत करू असं केजरीवाल म्हणाले होते आणि तू म्हणलं होतं की तो जर आपमध्ये आला आणि उमेदवार असेल तर मी माझी उमेदवारी मागे घेणार हो आता तुम्ही दोघे जण निर्णयात आहात तुमच्या दोघांमध्ये जर मताची विभागणी झाली फायदा भाजपला होईल असं वाटत नाही मताची विभागणीचा प्रश्न नाही येत कारण दिस इज अ इलेक्शन आणि पणजेचे मतदार ठरवणार आहे वॉट वी हॅड गिवन द ऑफर वॉज हिम टू जॉईन आम आदमी पार्टी आणि आमच्या पार्टीच्या तिकेटवर इलेक्शन लढवणार आज आम आदमी पार्टी पणजेन जिंकपाच्या पोझिशनान असा वी वर ऑफरिंग हिम अ विनिंग सीट इन पणजी बट ही हॅज डिसायडेड टू गो इंडिपेंडंट आय विश हिम लक द पॉईंट इज वी डोंट ओनली वॉन्ट टू डिफीट बाबूश मोन्सेरात आमकां फक्त बाबूश मोन्सेरातकूच उडोवपाचो ना आमकां भारतीय जनता पार्टीकूच सरकारांच्यान भायर दवरूंक जाय उत्पलाचे इंडिपेंडंट राऊंड वॉट इज हीज इंटेन्शन इज इट ओनली टू डिफीट बाबूश ऑर इज इट टू डिफीट बीजेपी ऑल्सो हे ताणें स्पष्ट केलेलं नाही दॅट इज वाय वी कॅनॉट सपोर्ट एनीबडी इज इंडिपेंडंट आम्ही आमच्या पार्टीचा कॅन्डिडेट इथले वी हॅव केप्ट अ कॅन्डिडेट इन पणजी कॉन्स्टिट्युएन्सी कॅम्पेनिंग ॲक्च्युली आमची एकदम ऑलमोस्ट मी म्हणू शकतो की फाटले दोन वर्ष आमचे जे कोविडा खातीर इतलो त्रास झालो 2 वर्सां आमचे डोर टू डोर कॅम्पेन चालूच आसा आम्ही दारादारांनी वचून पावसान भिजून लोकांक पणजेकाराच्या घराच्या लोकांनी फ्री रेशन किट्स वाटले जे जे होम आयसोलेशनान आशिल्ले तांच्या घरा स्वता वचून आम्ही फ्री ऑक्सिमीटर दिले आम्ही कोविड हॉस्पिटलांनी जेवण दिले सो फाटली 2 वर्सां आम्ही खूप लोकांची सेवा केल्ली आसा सो तीच एक प्रचार कसो मानून आम्ही जेन्ना आज लोकांकडे वता डोर टू डोर कॅम्पेन मत मागपाक तेन्ना लोकूच म्हणटा तू भिवू नाका म्हणून तुम्ही आमच्या गरजे वेळा
वो सरकार पावलो ना आणि खंयचीच पार्टी पावली ना, आम आदमी पार्टी आणि तू पावला हे आमकां अजून याद आसा, कांय भिवू नाका म्हणून अशें आमकां लोक आज बरो प्रतिसाद दिला. तुम्ही आयज शुअर जिंकतले म्हणटा पळय, तेन्ना तुमकां खंयच्या पार्टीचे वोट तुमचे वटेन तुमी ओडले अशें दिसता? आमकां सगळे पणजेकारांचे वोट मेळपाचे आसा. थँक्यू. Patrick Michael Michael ah yeah okay.